राजेंद्र जगताप सीमा सुरक्षा दलाचे जवान आहेत. गेल्या महिन्यात 23 मे रोजी सकाळी 8:30 वाजता सांबा बॉर्डरच्या सीमा चौकीवर ते तैनात असताना पाकिस्तानी सैन्याने बॉम्बचा मारा केला. यावेळी जगताप व त्यांच्या सहकार्यांनी जोरदार प्रत्युत्तर देऊन 2 बंकर, 1 टॉवर व 1 इम्रान पोस्ट उद्ध्वस्त केली. यावेळी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या रॉकेट लॉन्चरच्या हल्ल्यात जगताप गंभीर झाले होते. त्यांच्यावर जम्मूच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. हाताची जखम थोडी राहिल्याने जगताप सुट्टीवर होते. आज गावी आल्यानंतर गावाने अक्षरशः दिवाळी साजरी करून राजेंद्र व देशावरील प्रेम व्यक्त केलंय. कोपरगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या जगताप यांना सन्मानाने गावात आणताच फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले. भरभरून आलं गावच्या प्रेमाला. गावाने मला खूप प्रतिसाद दिला. त्यांचे आशीर्वाद आणि देवस्थानचे आशीर्वाद शिर्डीमध्ये पाहून साईभूमीच्या ठिकाणी जन्म घेतलेले आहेत, त्यामुळे साईबाबांचे आशीर्वाद, खंडोबाचे आशीर्वाद, डॉक्टर बाबासाहेब गौतम बुद्ध यांचे आशीर्वाद आणि गावाच्या उत्कट प्रेमाला त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी पुन्हा एकदा पुनर्जन्म घेऊन गावामध्ये येऊन त्यांच्या गावकऱ्यांच्या स्वागताला मी अतिशय अत्यंत हृदयापासून आभारी आहे. मी अगोदर ही बातमी मित्रांना दिली होती की मी या ठिकाणी जखमी झालेलो आहे, परंतु आईचं वय जादा झाले असल्या कारणाने आणि मुलं छोटं असल्यामुळे मी घरी ही बातमी कळवली नाही, कारण त्यांना खूप काळजी असते. आणि आज इतक्या दिवसानंतर त्यांना ही बातमी कळल्यानंतर मला अतिशय उत्कट भावना झाली त्या ठिकाणी, आणि असे झाले की कधी मी आमच्या आईला भेटेल. केवळ त्या आईच्या आशीर्वादामुळेच आज मी या ठिकाणी पुन्हा परतलो आहे, आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी दिलेल्या शक्तीने पुन्हा एकदा लढण्याची ताकद मला मिळालेली. दिनांक 23 मे 2018, त्या ठिकाणी सकाळीच रमजानचा महिना होता, पाकिस्ताननी बॉम्बारमेंट चालू केली. त्यांनी आमची BOP बल्लडवर उद्देशून 16 बॉम्ब फायर केले. लगेच फौजचा रूल आहे की फायर का जवाब फायरसेही देना पडेगा. फटाफट आम्ही आमचे मोर्चे सांभाळले आणि पाकिस्तानवरही प्रत्युत्तर देण्याचा मारा सुरू केला. ADGUN, AMR, MMGचा मारा आम्ही त्या ठिकाणी सुरू केला. प्लस आमच्या पाठीमागे 2 किलोमीटरवर 81 मोटर आहे. 81 मोटरचा आम्ही सपोर्ट घेतला आणि 81 मोटरचीही बॉम्बारमेंट त्यांच्यावर चालू केली. परंतु कायर पाकिस्तानने आमच्या MMG बंकरला उद्देशून रॉकेट लॉन्चरचा मारा केला. त्यांच्या रॉकेट लॉन्चरच्या माऱ्यामुळेच आम्ही तिघेजण जखमी झालो, आणि जखमी अवस्थेत माझे 2 सहकारी किरकोळ जखमी झाले. ते मोर्चा सोडून खालच्या बंकरमध्ये गेले आणि मी त्या ठिकाणी जमिनीवर कोसळलो. खूप वाईट वाटलं आणि अभिमान पण वाटलं की म्हणजे वाईट वाटलं म्हणजे त्यांना इथं झाली, पण अभिमान पण वाटला की देशासाठी यांनी काहीतरी केलंय, त्याच्यामुळं जास्तच अभिमान. नाही, त्यांनी झाल्यानंतर आम्हाला 2-3 दिवस फोनच केला नाही, पण फोन केल्यानंतर स्विच ऑफच येत होता. त्याच्यानंतर त्यांनी फोन उचलला तर एकदम असा त्यांचा आवाज खूप असं खोल गेलेला दिसतो. तरी त्यांना मी विचारलं काय झालं, तर त्यांनी काहीच नाही सांगितलं आम्हाला. आत्ता येण्याच्या 2-3 दिवस अगोदर मग आम्हाला स्पष्ट सांगितलं त्यांनी. काय नाही, खूप म्हणजे अभिमान वाटला मला, एकदम मान असं उंच झाल्यासारखी वाटली. माझं नाव वनिता राजू जगताप. मला सांगितलंच नाही, एवढं दाखवलंच सुद्धा नाही, मोबाईल माहितीच नाही मला केलं. जखमी झालं तर ते 3 दिवस फोनच नाही आला, आणि तिसऱ्या दिवशी सगळं मग चांगोबासला गेले, तिकडे फोन लागलाच नाही चांगोबासला. आणि काय भानगड आहे काय नाही मग कळलंच नाही आम्हाला. मला नाही कुणा सगळं दिसत नाही. कसं वाटलं आता, कसं वाटायचं ह्या काही? हां, चांगलं वाटलं ना, आनंद झाला कार्यालयी. आपले आशीर्वाद मागे आहेत ना, देवाची कृपा आहे. हां, शांताबाई, शांताबाई. त्यांची पत्नी वनिता यांनी जगताप यांचे औक्षण केले. यावेळी आई शांताबाई यांच्यासह उपस्थित महिलांना आपले अश्रू अनावर झाले. सर्वप्रथम जगताप यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यानंतर जगताप दाम्पत्याची गावातून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. बँड पथक व जिल्हा परिषद शाळेच्या मुलांचे लेझिम पथक, हातात घेतलेले राष्ट्रध्वज, भारत मातेच्या जय जयकाराच्या घोषणा यामुळे संपूर्ण वातावरणात वीरश्री संचारली होती. केवळ शहीदांच्या वाट्याला येणारा सन्मान जिवंतपणी एका जवानांच्या वाटेला आल्याने जगताप यांना डोळ्यातून अक्षरशः आनंदाचे अश्रू वाहत असल्याचे पाहायला मिळाले. आज खरंच या निमगाव कोऱ्हाळे गावातील लोकांचे कौतुक करावे तितके कमी आहे, कारण आपल्या गावातील
सैन्यातील जवानाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केल्याने या जवानाच्या डोळ्यातून दुःखाचे नाही तर आनंदाचे अश्रू वाहत होते आणि मनातील दुःख असलेल्या जवानाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे, 24 तास, शिर्डी.